आता वळूयात मुंबईतल्या बातम्यांकडे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीचेच माजी खासदार संजय दीना पाटील यांनी या प्रकरणी पोलिसात परस्पराविरोधात तक्रारी केल्या आहेत. त्यावरून पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून 4 जणांना अटकही केली आहे. देवनार पोलीस स्टेशन जवळच्या एका सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ही गोळीबाराची घटना घडली आहे. दरम्यान संजय दीना पाटील यांनी सशस्त्र समर्थकांसह गोळीबार करत आपल्याला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मलिक यांनी केलाय. नवाब मलिक यांच्याशी या संदर्भात बातचीत केली आहे जय महाराष्ट्रचे संपादक निलेश खरे यांनी. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि तोही त्यांच्याच पक्षातून अशा स्वरूपाचा आरोप आहे. स्वतः नवाब मलिक सर आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. नवाब मलिक जी कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला मुख्यतः? 141 वॉर्डाचा कार्यकर्त्यांचा मेळावा होता. त्या मेळाव्यामध्ये जवळपास 1500 कार्यकर्ते उपस्थित होते. सकाळपासून हे मुका काळ मेळावा घ्यायचं नाही धमक्या देत होते. स्वतः संजय पाटील बंदूक घेऊन त्यांच्यासोबत जवळपास 7-8 बंदूकधारी 7-8 तलवारधारी लोकांनी गेटपासून फायरिंग सुरू केली. माझ्यावर बंदूक घेऊन मारायला आले, फायरिंग झाली. तिकडे काही कार्यकर्त्यांनी तलवारधाऱ्यांना पकडलेलं आहे, बंदूकधाऱ्यांना पण पकडलं, पोलिसच्या ताब्यात दिलेली आणि संजय पाटील स्वतः फायरिंग करत होते. संजय पाटील माजी खासदार आहेत, राष्ट्रवादीचे नेते आहेत, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात, असं कसं करू शकतं कोणी एखाद्या स्वतःच्या नेत्यावर हल्ला? ते गुंड आहे, गुंड टोली चालवत आहे, संपूर्ण मुंबईमध्ये हप्ते वसुली करत आहे. त्याला मी खासदार केला. आम्ही आता ह्या पक्षामध्ये जर गुंडांची टोली कोणी चालवत असेल ते कार्यकर्ते सहन करून घेणार नाही. हे सर्व प्रकार CCTV हॉलमध्ये आहे, समोर येणारच आहे. आणि पक्षात जे गुंडांची टोली निर्माण केलेली आहे याचा आज सगळा उघडपणे प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. या प्रकारच्या बिहार युपीच्या राजकारण जर कमी करत असेल तर जनता तर धडा शिकवणार आहे. कायदेशीर तक्रार करण्यासाठी मी पोलीस स्टेशनला आलो, गुन्हा दाखल होईल आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. आणि पक्षश्रेष्ठीची मी माहिती दिलेली आहे, त्याबाबतीत पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार. पक्षश्रेष्ठींना योग्य ती माहिती जी आहे ती नवाब मलिक यांनी दिलेली आहे. मुख्यतः पक्षामध्ये गुंडगिरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता आणि संजय दीना पाटील हे राजकीय नेते नाही तर ते गुंड आहेत आणि मुख्यतः त्यांच्याकडून हा हल्ला करण्यात आला. CCTV हे सगळं फुटेज आहे आणि निश्चितपणे उद्या हे पूर्ण प्रकरण जे आहे पोलिसांच्या अखत्यारीत गेल्यानंतर संजय दीना पाटील यांना आता कधी अटक होते याकडे सर्वांचं लक्ष असेल. निलेश खरे, जय महाराष्ट्र, मुंबई. तर तिकडे संजय दीना पाटील यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. और मेरे साथ में जो 8-10 लोग जो मेरे साथ में जो कार्यकर्ता थे वो आए थे, उन्होंने मुझे कवर किया. वो कवर करने के वक्त उनको सीरियस इंजरी हुई है, किसी का सर फूटा, किसी के सर पे तलवार लगी है, किसी की पीठ पे तलवार लगी है. एक जो पहला वार किया वो मेरे शानू बोल के हमारा एक कार्यकर्ता, उसके हाथ पे उसका हाथ उंगलियां कट गई है बहुत सीरियसली. हमारे जो लीडर है और जो ये कॉन्ट्रोवर्सी हुई है नवाब भाई, हमारे सीनियर पार्टी के लीडर है, प्रवक्ता है, आप सब लोग उनको जानते हैं. उन्होंने एलिगेशन किया है क्या वहां मैं गुंडे लेके आया, मैंने ये किया. जो पुलिस ने जो किया है वो मुझे बचाने के लिए किया है. फायरिंग बीरिंग ऐसा कोई हुआ नहीं, क्यों पुलिस उधर विटनेस थे, स्थानीय पुलिस स्टेशन के भी लोग वहां हाजिर थे. दरम्यान हा पक्षांतर्गत वाद आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांशी एकत्रित चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे. काही बोलून स्वतंत्रपणाने, कारण आज फक्त फोनवरती बोलणं झालं, प्रत्यक्षात काही भीतीत बोलणं झालेलं नाही. ते समजून घेऊ, दोघांना एकत्र बसू, आम्ही सगळे वरिष्ठ नेते म्हणजे असू. शेवटी पक्षांतर्गत बाब आहे, अनेक वेळेला वेगवेगळ्या पक्षामध्ये सुद्धा अशा घटना घडत असतात. ही घटना दुर्दैवी आहे, ही घटना घडायला नको हवी होती असं स्पष्ट मत माझं त्या ठिकाणी आहे. छोटी घडून गेलेली आहे,
त्या संदर्भातला योग्य तो निर्णय आम्ही करू.